नमस्कार मित्र हो, ही न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे, इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। मित्र हो, आपण एक शब्द वारंवार ऐकला असेल, भ्रष्टाचार। हा भ्रष्टाचार कसा होतो आपण बघू शकतो। तत्पूर्वी मी ज्या डॅबऱ्यामध्ये बसलो आहे, अशी अवस्था पूर्ण जिल्ह्याची या ठिकाणी झालेली आहे। प्रत्येक गावामध्ये मुख्य रस्त्याला असे डॅबरे तुंबलेले आहे। याचं कारण असं आहे की जे सरपंच लोक आहेत, गावासाठी 10-5 लाख रुपये इकडून तिकडून व्याजाना पैसे काढून कामा करतात। 2-2 वर्ष सरकार त्यांना बिल देना, 2 वर्ष झाले 20-20, 25-25, 30-30 लाखाचे कामं केले, मात्र सरकार बिल देना। सरकार गोठ्याचं बिल देना, सरकार विहिरीचं बिल देना, सरकार मोहगरीचं बिल देना, सरकार कुठल्याच केलेल्या कामाचं बिल वेळेवर देत नाही। 2 वर्ष झाले काम करून, व्याजाना पैसे काढून एखादा सरपंच एखादा सदस्य काम करतं, पण 2-2 वर्ष सरकार पैसे दाबून ठेवतं। मात्र ज्यावेळी हे काम मंजूर करायचं, अधिकाऱ्याला 2% द्या, त्या आमदाराला 2% द्या, त्या संबंधित मंत्र्याला 5% द्या, असे पैसे अगोदर। आणि मग अशी अवस्था होते की ते सरपंच भ्रष्टाचार करायला लागतं, ते सरपंच विहिरीचे पैसे घ्यायला लागतं, ते सरपंच गोठ्याचे पैसे घ्यायला लागतं, ते सरपंच मोहगणीचे मस्टर काढायचे पैसे घ्यायला लागतं। आणि म्हणून सरकारला पुन्हा एकदा निवेदन आहे, नवनवीन योजना काढण्यापेक्षा, लाडकी बहीण लाडका भाऊ काढण्यापेक्षा, अगोदर जे पैसे बाकी आहे, जे बिल बाकी आहे, ते अगोदर द्या। शाश्वत विकास गावचा करा, निस्ता हुशारक्या मारू नका, निस्ता फुशारक्या मारू नका, हे देतो ते देतो म्हणून मागचं काहीच तुम्ही वगळून टाकू नका। मित्र हो, आपल्याला आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला चांगला अगोदर रस्ता करून द्या, त्यांना या पाण्यातून जावं लागतं, लाडक्या लेकरांना तुमच्या या शाळेतून जावं लागतं, आणि शाळेतून जात असताना बुटं त्यांच्या गुडघ्या एवढाले या डॅबऱ्यामध्ये पाय भरतात। म्हणून नवीन योजना काढण्या अगोदर पहिल्या योजनेचे पैसे अगोदर खात्यावर टाका, एवढंच विनंती करतो। धन्यवाद।